विधानसभा अध्यक्ष संदर्भातला सस्पेन्स अजूनही कायम आहे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होईपर्यंत राज्यपालांकडून निवडणुकीबाबत कोणताच प्रतिसाद आलेला नाही आजच्या कार्यक्रमपत्रिकेमध्ये अध्यक्ष निवडीबाबत कोणताही उल्लेख नाही त्यामुळे आघाडी सरकारनं अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला की काय अशा चर्चाही सुरू झाल्यात पण सत्ताधारी तीनही पक्षांनी त्यांच्या आमदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत आघाडीची रणनीती नेमकी काय आहे यासंदर्भात उत्सुकता वाढलेली आहे त्यामुळे अखेरच्या दिवशी नाट्यमय राजकीय घडामोडी घडतात का याकडेही लक्ष लागलं आहे मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मनश्री थोड्याच वेळात अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल अजूनही राज्यपालांकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही सरकारमध्ये कशी आहे किंवा त्यांची नेमकी काय भूमिका आहे काय विचारविनिमय कन्या कामकाजाच्या सुरुवातीची जी बेल आहे ती वाजलेली आहे आणि तू जसं म्हटलंस तसा सस्पेन्स अद्यापही कायम आहे अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा जर करायची ठरली तर ती अवघ्या काही मिनिटातही होऊ शकते मात्र त्यापूर्वी काल रात्रीपासून खलबतांवर खलबतं सुरू आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आत्तासुद्धा सकाळपासून ही दुसरी बैठक सुरू आहे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनामध्ये ही बैठक आता सुरू झालेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची पहिल्या बैठकीमध्ये शिवसेना नेते कोणतेही नेते उपस्थित नव्हते या बैठकीत मात्र अनिल परब हे आता स्वतः उपस्थित झालेले आहेत बाळासाहेब थोरात आहेत जयंत पाटील आहेत छगन भुजबळ आहेत त्याच्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रम घोषित करायचा का जर तसा घोषित केला तर कायदेशीर पे प्रसंगात आपण सापडू का याबाबत सुद्धा सल्ला घेतला जातोय जे सांगितलं जात आहे की महाअधिवक्त्यांकडनं सुद्धा हा निवडणूक कार्यक्रम जर परवानगी विनाच घोषित केला तर महाविकास आघाडी अडचणीत येऊ शकेल काही कायदेशीर प्रक्रियेमध्ये अडचण येऊ शकेल का याबाबतही महा वक्त्यांकडनं सल्ला घेतला जातोय दरम्यान राज्यपालांकडून अजून होकारही मिळालेला नाहीये नकारही मिळालेला नाहीये कालच्या पत्रावर राज्यपालांनी कागदोपत्री कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये त्याच्यामुळे अधिकृत राज्यपालांकडनं प्रतिक्रिया येण्याची अजूनही प्रतीक्षा आहे मात्र ही प्रतीक्षा सुद्धा किती काळ करायची याला काही मर्यादा आहे कारण आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे काही तासांमध्ये जर हा संपूर्ण पेस सुटला आणि निवडणूक घ्यायची की नाही घ्यायची हे ठरणं आता अपेक्षित आहे कारण घ्यायची ठरली तर निश्चितपणे वेळेची मर्यादा आहे फॉर्म भरले जातील फॉर्म मागे घेण्याची मुदत दिली जाईल आणि नंतर निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जाईल बरोबर आहे मनश्री तिसरं पत्र जाऊन सुद्धा राज्यपालांचं मौन अजूनही कायम आहे ते मौन सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हेही स्पष्ट होत नाहीये सरकार समोर मोठा पेज प्रसंग आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी त्यांच्या पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत मनश्री या सगळ्या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहू सध्या धन्यवाद माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट